नमस्कार मित्रांनो मी निसर्ग उपचार तज्ञ स्वागत तोडकर आपलं मराठी वैद्य चॅनलमध्ये स्वागत करतो नमस्कार मी श्वेता साम संजीवनी आरोग्य विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आजार कोणताही असो तो पूर्णतः बरा व्हावा असं वाटत असेल तर निसर्गोपचाराशिवाय पर्याय नाहीये आणि म्हणूनच आज आपण निसर्गोपचार आणि आरोग्य या विषयावर चर्चा करणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्राचे सुप्रसिद्ध निसर्गोपचार श्री स्वागत तोडकरी सगळ्यात आधी आपण त्यांचं स्टुडिओ स्वागत करूया नमस्कार सर नमस्कार खूप खूप स्वागत आहे आपण चर्चा करणार आहोतच पण त्याआधी थोडस आपण निसर्गोपचाराविषयी जाणून घेऊयात आणि तोडकर संजीवनी या केंद्राविषयी निसर्गोपचार ही खरी भारताची संस्कृती परंपरा आहे मात्र काळाच्या अवघा जणू आपण हे विसरत चाललोय की काय मात्र या सर्वांचीच आठवण करून देण्याचं काम आणि निसर्गाशी आपल्या प्रत्येकाला जोडण्याचं काम तोडकर संजीवनी हे अगदी अहोरात्र करत असतात तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्राने गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गोपचार आणि आयुर्वेदाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात संशोधन केलंय अनेक असाध्य आजारांवर सुद्धा रामबाण ठरतील अशी औषधं तयार केलेली आहेत अनेक त्रस्त रुग्णांना पूर्णतः बरं करण्यात सुद्धा त्यांना यश मिळालेलं आहे फक्त महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर देशात सर्वत्र निसर्गाचा निसर्गोपचाराचा आयुर्वेदाचा प्रसार प्रचार करण्याचं काम तोडकर संजीवनीच्या माध्यमातून होत असतं तोडकर संजीवनीच्या विविध केंद्रांवर मसाज थेरपीच्या माध्यमातून सुद्धा उपचार केले जातात तर चला तर मग आज आपण निसर्गोपचार आणि आरोग्य याविषयी चर्चा करूया सर खूप महत्वाचा असा हा विषय जसं काळाची गरज आहे असं म्हटलं तरी हरकत नाही तर या निसर्गोपचाराचा नेमका आपल्या आरोग्याशी संबंध कसा आहे थोडं सांगू शकाल का हे पूर्वीपास चालत आलेलं आहे निसर्गाचा आणि आरोग्याचा खरं सांगायचं तर परमेश्वरानं पृथ्वी निर्माण केली आणि पृथ्वीवरती ज्या वनस्पती निर्माण केल्या पृथ्वीचं सौंदर्य वाढवण्यासाठी तसंच माणसाचं सौंदर्य वाढवण्यासाठी माणसाचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी कारण निरोगी माणूस नेहमी सुंदर दिसतो तर ते सौंदर्य वाढवण्यासाठी निरोगी राहण्यासाठी ह्या वनस्पतींचा जसा उपयोग केला म्हणजे जसा म पृथ्वीवरती जशा वनस्पती आल्या तसंच माणसाच्या आरोग्यासाठी त्याचा खूप छान प्रकारे उपयोग होऊ शकतो आपण असं म्हणतो की बघा पृथ्वी हिरवा शालून असली किंवा हिरवी जे काही सृष्टी आहे तर आपलं आयुष्यसुद्धा हिरवं करण्यासाठी ग्रीन करण्यासाठी एवरग्रीन राहण्यासाठी आपल्याला हे परमेश्वरांनी ह्या वनस्पती दिलेल्या आहेत निसर्गोपचार म्हणजे फार पूर्वीपासून म्हणजे जवळपास तसं बघायला गेलं तर पाच हजार वर्षांपेक्षाही जास्त वर्षांचा ह्या म उपचार पद्धतीला पाठपुरावे आहेत तसे ग्रंथ आहेत तसे सगळे औषधोपचार आहेत पूर्वीच्या काळी जर बघायला गेलं एकदम आपण रामायण बघितलं महाभारत बघितलं ह्या काळामध्ये जी युद्ध झाली त्या युद्धामध्ये कुणाला तरी काहीतरी लागलं असेलच कोणतरी काहीतरी म्हणजे झालं असेल त्यावेळेस कुठं हॉस्पिटलाईज व्हायचं कुणी किंवा काय कुठं काय होतं का त्यावेळेस व्हेंटिलेटर होता का त्यावेळेस काय कुठल्या सर्जरी होत नसतील का असं काय असणार आहे का सगळं होत असणार आहे आणि त्या असल्याशिवाय तरी काय वनस्पतींची एवढी महती आपल्याला रामायणामधून सुद्धा ऐकायला मिळाले बघायला मिळालेले की संजीवनी बुटी आपण रामायणपासून ओळखतो पाच हजार वर्षापासूनचा इतिहास असल्यामुळं आपल्याला हे माहिती आहे पण त्याच्यावरती थोडंसं आता आम्ही थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करतो निसर्गोपचाराचा आपल्या आरोग्याशी खूप मोठा संबंध आहे खूप मोठं त्याच्याशी म्हणजे आरोग्य जर चांगलं रा ठेवायचं असेल तुम्हाला एव्हरग्रीन राहायचं असेल तर खरंच निसर्गोपचारा इतकी मोठी पद्धती ह्या जगात कुठं नाही म्हणायला हरकत नाही अशा पद्धतीची ही उपचार पद्धती आहे आणि आरोग्य जर सांगायला गेलं तर ज्यावेळेस म्हणजे मी काही आज घटना सांगेन तो मला जुन्या ह्याच्यातल्या लक्ष्मणाला ज्यावेळेस बाण लागला आणि लक्ष्मण ज्यावेळेस मूर्छित पडले तर त्यावेळेस सुखेन वैद्य आले रावणाच्या वैद्यांमध्ये एक सुखेन नावाचे वैद्य होते तर ते आले आणि त्यांनी सांगितलं की बाबा एका रात्रीत आपल्याला हे वनस्पती आणायला पाहिजे जे संजीवनी बुटी आहे तर ती मिळाली तर हे लक्ष्मणसुद्धा मूर्छित पडलेले होते त्यांना नवीन जीवन मिळू शकतं आणि त्यासाठी त्याला काहीतरी काळ असतो फक्त कसं असतं आहे की आपण बघा की औषधं घेताना सध्याच्या काळामध्ये आपण सकाळ दुपार संध्याकाळी ह्या गोष्टी आवर्जून वेळेत जेवणार नाहीत माणसं पण वेळेत औषधं मात्र नक्की घेणार हे तसं आहे आणि पूर्वीच्या काळी हेच सांगितलं जायचं सा की एक ठराविक वेळ असते ती वेळ जर पाळली तर पूर्वीच्या काळीसुद्धा अशक्य गोष्टी ही शक्य होत होत्या आणि त्या काळी खूप अडचणी असायचे पण त्याच्यावरती मात केलं जायचं जा, आज आपण निमित्त जास्त काढतो पण त्या काळी बघितलं तर सुखेन वैद्यानं सांगितलं की बाबा संजीवनी बुटी आणायला पाहिजे आणि त्यावेळेस आपण बघितलं की हनुमान गेले आणि म्हणजे श्रीलंका कुठं mm. आणि हिमालय कुठं आणि तेवढं अंतर अंतरतेने रात्रीत पार करून संजीवनी बुटी आणली वेळेत आणली आणि वेळेत मिळाल्यामुळं लक्ष्मण पुन्हा जिवंत झाली आणि पुन्हा त्यांना ती संजीवनी मिळाली आणि ह्या सगळ्या कन्सेप्टचा आप आम्ही विचार करून आम्ही पण आमच्या याचं नाव तोडकर संजीवनी कारण खरंच लोकांना आज या संजीवनीची गरज आहे आणि औषधोपचारांपेक्षाही निसर्गोपचाराची जास्त गरज आहे व्याधी होऊ नयेत म्हणून पण याच्यात उपचार आहेत झाल्यानंतरही उपचार आहेत बरं करण्यासाठी अशी खूप महान आणि आपल्या भारत देशाची पारंपरिक पद्धती असलेली ही उपचार पद्धती आहे आणि ह्याचा आरोग्याशी खरंच खूप जवळचा संबंध आहे हे आपल्याला रामायणामधूनसुद्धा आपल्याला बघायला मिळतं आजच्या काळातही तसंच आहे म्हणजे प्रत्येक युगात हे होत आलं आहे oh. प्रत्येक युगामध्ये होत आले आता आपल्याला तसं आपण बघितलं तर ह्या आत्ताची जर चर्चा करायचं म्हटलं तर तसं सांगायला गेलं तर बघा की वैद्य असायचे आता हे एक सपा साठ सत्तर वर्षापूर्वी जर पकडलं किंवा एक ऐंशी शंभर वर्षे पकडू आपण तर ह्या साठ सत्तर वर्षापूर्वी वैद्य लोकं खूप असायचे औषधी उपचार घरगुती उपचार असायचे आजही कावीळवरती जे उपचार होतात तर कावीळ पे कावीळमध्ये बरेच डॉक्टर लोकंसुद्धा सांगतात की बाबा तुम्ही देशी औषधं घ्या आणि देशी औषधांमधून आज कावीळ बरी होते बरेच आपल्याला म्हणजे लिव्हरचे जे काय संबंधित प्रॉब्लेम्स आहेत हे बऱ्यापैकी आज आपल्याला माहिती आहे की लहानपणीसुद्धा बघितलं की कावीळ झाल्यानंतर जसं लिव्हरचे प्रॉब्लेम आल्यानंतर जसे किडनीला त्रास झाल्यानंतर मूतखाड्यासाठी असेल हे आपल्याला देशी उपचारच पूर्वी केले जायचे आणि त्यातून लोक हंड्रेड पर्सेंट बरी व्हायची आणि तीच उपचार पद्धती आम्ही आपल्या आरोग्याशी म्हणजे खरंच खूप कमी खर्चात आणि खूप चांगल्या पद्धतीनं आपण बरं होऊ शकतो खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला आणि मेन म्हणजे नो साईड इफेक्ट oh. कुठल्याही प्रकारचा तुम्हाला त्याच्या अपाय नाही कारण वनस्पती परमेश्वराने जी तयार केलेली सृष्टी आहे ह्यात अपायकारक असं कुणालाच काय नाही hmm. म्हणून ते कोणताही साईड इफेक्ट नको असेल तर निसर्गोपचार हे आपल्या आरोग्याशी खरंच खूप संबंधित आहे आपण रामायण महाभारत काळापासून बघत आलेलो आहे फक्त आता विसरलोय म्हणून आम्ही पुढं चालवत नाही आलोय पण खरंच तसं सांगायचं गेलं तर खूप मोठा आणि खूप चांगला संबंध आहे कोणतेही साईड इफेक्ट नसणारी प्या ही आपली उपचार पद्धती आहे दुसरी गोष्ट म्हणजे सहज अवेलेबल होणार आहे तिसरं म्हटलं तर खर्चिक तर काहीच नाही आपल्याला वनस्पतींच्यापासून जे मिळते ते खर्चिक फक्त ह्याला ज्ञान पाहिजे माहिती पाहिजे वेळ पाळली पाहिजे प्रत्येक गोष्टीची वेळ पाळली पाहिजे कोणताही आजार असू दे छोटा असू दे मोठा असू दे तो वेळच्या वेळेला जर समजा आपण त्याचे उपचार केले तर खरच ह्या पॅथीमध्ये ह्या आपल्या उपचार पद्धतीमध्ये खूप म्हणजे जे जे काय म्हणजे मी तर नेहमी सांगतो असं की माझ्या महाराष्ट्रामध्ये असो माझ्या देशामध्ये असो कुंपणावरचा वेल सुद्धा औषधी वनस्पती खूप आपल्याला जा सांगून जातात आणि आपण हे लहानपणी बघितलेलं आहे आत्ता थोडं थोडं बदलत चाललंय तर याचाच अर्थ निसर्गोपचार आणि मानवी आरोग्य यांचा संबंध हा आजचा म्हणजे काही वर्षांपूर्वी तर अनेक युगांपासून अनेक उदाहरणं तिथे खूप छान पद्धतीने सांगितलं आणि याच निसर्गाशी जोडण्याचं काम तोडकर संजीवनीच्या माध्यमातून तुम्ही करत असता आणि अनेक खरं असेच रुग्ण असाध्य रोग घेऊन तोडकर संजीवनी या केंद्रामध्ये येत असतात महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी हे केंद्र आहेत आणि इथे आल्यानंतर मग इथल्या उपचाराने कशा पद्धतीने त्यांना जीवनदान मिळालं असाच सांगणार रुग्णाचा अनुभव आता आपण ऐकूया हिला गेले एक वर्षापासून त्रास होत होता खूप ठिकाणी डॉक्टर केले मी आयुर्वेदिक केले एम बी बी एस डॉक्टर केले तरी मला पित्तापासून हिच्या काही सुटका मिळत नव्हती यूट्यूबवरती मी सरांचे व्हिडिओ बघायचो स्वागत सरांचे खूप व्हिडिओ बघितले मी तेव्हा घरगुती उपाय सुरू केले त्याच्यावर फरक पडत होता मी एके दिवशी ठरवलं की नाही सरांना भेटायचं मला आणि मी माझ्या मिसेसला घडून आलो मला एक मॅजिकल असा फील आला मॅजिक झालं माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे की जो मी गेले दोन वर्ष तीन वर्ष मी करत होतो औषधं काही फरक पडत नव्हता दहा एम एमचा तिचा पित्ताचा खडा होता तो झिरो पॉईंट सेवन पर्सेंट इतका कमी झाला आणि तिला अगदी त्रास मुक्त झाली ती आणि सर हे माझ्यासाठी तरी असं म्हणेन मी मॅझिक मॅन आहेत धन्यवाद तर याच निसर्गोपचाराबद्दल आपण आणखीन सुद्धा जाणून घेणार असोत पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची कुठे जाऊ नका पाहत राहा साम संजीव ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत निसर्गोपचार आणि आरोग्य याविषयी आज आपण चर्चा करतो आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्राचं सर्वे सर्व आहे स्वागत तोडकरजी आलेले चला आपण पुन्हा चर्चेला सुरुवात करूयात खरं तुम्ही खूप छान पद्धतीने निसर्ग आणि मानवी आरोग्य यांच्याविषयी खूप छान सांगितलं आणि मधून आलेलं निसर्गोपचार आता थोडंसं निसर्गोपचाराविषयी जाणून घ्यायचं की लोकांना बरं करण्यासाठी म्हणून याच निसर्गामधनं अनेक औषधं तुम्ही तयार केलेली आहेत तर थोडंसं याविषयी सांगाल का औषधं तशी तयार केली म्हणण्यापेक्षा निसर्गानं ऑलरेडी दिलेले आहेत फक्त ते प्रत्येकाला माहिती नाही आणि हे ज्ञान घेण्यासाठी किंवा ह्याची माहिती घेण्यासाठी खरंच यूट्यूबवरती मी खूप जीव तोडून सांगत असतो लोकांना की त्यांनी थोडं बघावं आणि ते करावं काय झालं की हल्ली असं बघायला गेलं तर लोक निमित्त फार काढतात लोकांना प्रत्येकाला कौतुक करून घ्यायचं आहे आजाराचं कौतुक करून घ्यायचं आहे आज कौतुक आवडतं एखादी गोष्ट जर आयुष्यात चांगली घडली तर परमेश्वराला थँक्यू कोण म्हणत नाही पण एखादी गोष्ट जर समजा काय जर म्हणजे चांगल्या गोष्टीला कसं असतंय माझ्या नशिबानं मिळालं मला मिळालं माझं नशीब माझं काम माझं कार्य अमुक तमुक हे सगळं म्हणतात पण एखादी गोष्ट जर समजा आयुष्यात वाईट घडली काय झालं तर म्हणतात देव माझ्या बाबतीत असं का करतो हे सध्याचं वागणं आहे आणि ह्याच्यातून तुम्हाला खरं सांगायचं तर आम्ही तयार केलेले औषधं आहेतच ते आ, घ्यावीत असं वाटतं आहे कारण आम्ही खूप प्रामाणिकपणे त्याच्या पाठीमागं काम करतो आम्ही म्हणजे माझ्या ल आयुष्यात जेवढे मी कमवतो तेवढे मी सगळेच्या सगळ्या म्हणजे अगदी नाममात्र मात्र ठेवत असेल नाही तर सगळं मी मला चांगलं काय करता येईल लोकां का लोकांच्यासाठी अजून काही देता येईल का अशा भावनेतून मी बऱ्यापैकी मेडिसिन्स जी तयार करतो त्यात बाकीच्या लोकांपेक्षा मी सांगू का मला असं वाटतं की लोकं घाम गाळत असतील पण मी रक्त गाळतो अक्षरशः कारण जेव्हा जेव्हा जंगलात जातो ज्या ज्या वनस्पतींचे हे करतो कधी काय लागलं काय झालं लोकं घाम गाळून मी रक्त गाळून तयार करतो अक्षरशः मला खूप खूप अशी म्हणजे क्युरियासिटी आहे प्रत्येक गोष्टीची की मी ह्या मी ह्यात का चांगलं काय देऊ शकतो आणि त्याच्याबद्दल त्या क्युरियासिटीच्या पोटी मी जंगलांच्या आजूबाजूला जाऊन जंगलात जाऊन प्राणी पक्षी यांचा अभ्यास करून कारण आमच्या इथं पक्ष्यांना आयुर्वेद माहिती आहे पक्ष्यांना निसर्गोपचार माहिती आहे प्राण्यांना माहिती आहे पोटात दुखायला तर मांजर जातं आणि आपल्या दारातल्या दुर्वा खातं पण आपण तो प्रयोग कधी करत नाही पक्षीसुद्धा बघा खूप काही गोष्टी करत असतात पण आपण निसर्गाकडं पाहत नाही निसर्गाकडे कधी आपण लक्ष देत नाही आणि आपल्याला आज काय झालं आहे की प्रत्येकाला वाटते की मला लोकांनी मानावं प्रत्येकाला वाटते की माझं नाव व्हावं प्रत्येकजण काम करतोय तो नावासाठी करतो आहे पैशासाठी करतो आहे कशासाठी करतो आहे पण आम्ही जे काम करतो आम्हाला आमचं नाव मी नेहमी लेक्चरमध्ये सांगतो आहे की माझं नाव घेऊ नका पण हे उपचार लोकांच्यापर्यंत पोचवा बरोबर लोकं माझं फॅन होतात मी मोठा नाही माझ्यापेक्षा तुम्ही निसर्गाचे फॅन व्हा निसर्ग तुम्हाला शंभर वर्षाचं निरोगी आयुष्य देऊ शकतं निसर्ग तुम्हाला कमी खर्चात तुम्हाला सगळे उपचार देऊ शकतात फक्त ह्याची माहिती योग्य जी आहे ती तुम्ही तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्रातून घ्यावी कारण योग्य वेळ आणि योग्य माहिती असेल योग्य ज्ञान असेल तर तुम्हाला कुठलाही आजार होणार नाही आणि जरी झाला तर त्या आजारांवरती मात करण्यासाठी सगळ्यात मोठं काम आमच्या तोडकर संजीवनीमध्ये जे केलं जातं ते म्हणजे आम्ही प्रत्येकाला धीर देण्याचं काम करतो चुकीच्या बाबतीत आम्ही कोणाचंही कौतुक करत नाही धीर देतो आधार देतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणलं की आम्ही कॉन्फिडन्स देतो आमच्या तोडकर संजीवनीमध्ये जे आम्ही देतो तो आम्ही आत्मविश्वास लोकांना देतो आणि जे आत्मविश्वासानं लोकं जे घेतात ते शंभर टक्के ह्या निसर्गोपचाराचे फॅन होतात निसर्गोपचारातून बरे होतात असा ते असाही रोगसुद्धा ह्या व्या म्हणजे ह्या पॅथीतून ह्या आपल्या निसर्गोपचारातून बरे झालेले आहेत आमच्या इथं त्याच रुग्णांनी येऊन स्वतःहून खूप सारे माझ्याकडे लाखो व्हिडिओ आहेत लाखो लोकांच्या प्रतिक्रिया आहेत एक दोन नाही हजारात नाही आजपर्यंत तसं मी डाटा काढला तर माझ्या तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्रामध्ये आठ साडेआठ लाख लोकांपेक्षाही जास्त लोकांनी व्हिजिट दिलेले आणि त्याच्यापेक्षाही बघितलं तर यूट्यूबवरचं बघून म्हणजे कितीतरी लोक असे बरे झाले आहेत ज्यांनी आम्हाला मेल केलेले आहेत ज्यांनी आम्हाला व्हॉट्सअप केलेले आहेत ज्यांनी आम्हाला व्हिडिओज पाठवलेले आहेत आम आम्ही पूर्वी असं होतो उपचार केल्यानंतर असं झालो आहे अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत फक्त काय झालं आहे की निमित्त हे निमित्त आहे ना मग साध्या साध्या गोष्टीत मग जॉबवर जातानासुद्धा लोक बघा निमित्त काढतात खूप लोकं की नाही आज काही तब्येतच बरी नाही आज काय सकाळी लवकर उठलोच नाही अहो गाडी पंक्चर झालेल्याचं पण निमित्त काढतात हो असं ह्या ज्या गोष्टी सोडल्या तर निसर्गोपचारातून खरंच खूप मोठं होऊ शकतं आणि निमित्त काढतात म्हणून आम्हाला औषध तयार करावे लागतात खरं तर हे तुम्ही निमित्त काढू नका निमित्त काढलेत ना म्हणजे करायचा कंटाळा हे मिळतच नाही म्हणून त्याच सुद्धा निमित्त असते दगडीपाला मिळतच नाही हो दगडीपाला आम्हाला माहितीच नाही हो आज गुगलवरती काय माहिती नाही स्वागत तोडकर टाकलं तरी तुम्हाला पुन्हा कोल्हापूर मुंबई कुठं ते कळतात साधं एवढं सगळं गुगल सांगतं आहे आपल्याला त्या दगडीपाला नाही काय सांगणार ते, का ते बघा त्याच्यातून करा यूट्यूबवरती बघा आम्हीसुद्धा खूप व्हिडिओज टाकलेले आहेत दगडीपाल्याचे रील्स आहेत रील्समधून सुद्धा आता सध्या रील्स फास्ट चालतात त्या रील्समधून सुद्धा आम्ही बऱ्यापैकी लोकांना सांगण्याचं काम केलं आहे की हे दगडीपाला आहे हा तुम्ही अशा अशा पद्धतीनं तुम्हाला हे दिसायला असा आहे ह्याचा उपयोग हा आहे रील्समध्ये सुद्धा आहे ते बघत चला तुम्ही आणि निमित्त काढू नका आणि त्यातून शेवटी कसं असते की काही भागात दगडीपाला खरंच माहिती नाही किंवा मिळत नसतो किंवा वनस्प वनस्पती तीच आहे पण नावं वेगळे असतात तर ते तुम्हाला कळण्यासाठी म्हणून आम्ही त्या रील्स दिलेल्या आहेत आम्ही व्हिडिओ दिलेले आहेत यूट्यूबवरती ते तुम्ही बघा आणि त्याच्यातून तुम्ही उपचार करा नाहीच वाटलं आता आपण बघितलं की लसूण पाकळी खाल्ल्यानंतर किंवा बाकीचे उपचार केल्यानंतर काय काय झालं किंवा ते आता पित्ताशयातला खड्याचं आपण आता उदाहरणं बघितलं तर त्यातून पित्ताशयाचा खडा त्यांचा घरच्या घरी निघून गेला असे खूप सारे लोक येतात तुम्ही या मला भेटायला पण अगोदर घरगुती उपाय करा खूप लोकांना मलाच भेटायचं आहे मी पुण्यात असतो जास्त करून पुण्यात यायला हरकत नाही पण बऱ्यापैकी काय होतं की, की निमित्त काढू नका औषधं जास्त खाऊ नका हे माझं पहिल्यापासून सांगणं आहे आणि तरीसुद्धा त्यातून आम्ही जी औषधं तयार केल्यात हे खरंच मी हात जोडून सांगतो की आम्ही खूप प्रामाणिकपणे हे पैसे कमवण्यासाठी खूप कमी आहे आता जे मिळतात त्यातून मिळत नाहीत असण्यात मिळतात पण त्याचाच उपयोग अजून कसा आम्हाला चांगल्या पद्धतीनं लोकांच्यासाठी त्या समाजाला आपल्याला चांगलं काही देता येईल यासाठी आम्ही करत असतो आणि आमच्या इथं आल्यानंतरसुद्धा तुम्हाला माझ्या केंद्रावरती आल्यानंतर लक्षात येईल की कुठेही मला खूप लोकं म्हणतात की अहो तुम्ही ते चहा नाश्ता देता तुम्हाला कसं परवडतं अरे परवडण्यासाठी नाही एवढा भरोसा ठेवून येतं हे तुम्हाला कसं परवडतं म्हणून मी त्यांना परत विचारतो कारण माझ्या केंद्रामध्ये आल्यानंतर सगळ्यांना माझ्या इथं आलेल्या प्रत्येकाला फक्त पेशंटच नाहीत तर पेशंटच्या सोबत जे जे लोक येतात एवढा भरोसा ठेवून लोक येतात त्यांना चहा नाश्त्याची जर आपण व्यवस्था करू शकत नसेल मग पाहून चार कसला आणि मग आम्ही मग खरं सांगायचं तर संस्कारिनी संस्कृती कसली जपणार आहे मग आम्ही हे आपल्या घरी आल्यानंतर कुणी आलं तरी त्याला चहा पाणी देणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे ते आम्ही फक्त कर्तव्य करतो फक्त सांगणं एवढंच आहे की धाडस घ्या हिंमत ठेवा आणि निसर्गोपचारच करा निसर्गोपचारातून साईड इफेक्ट नाही निसर्गोपचारातून जी औषधं तयार होतात ती खरंच खूप रिअर असतात प्रामाणिकपणे केलेले असतात एकतर हे प्राम कुठं मिळत नाहीत आणि जिथं मिळतात तिथं लोक मला वाटते की भरोसा कमी ठेवतात आणि हे असं खूप झालेलं आहे तर थोडंसं सांगतो तोडकर संजीवनीकडे बघण्याचा अँगल आता कोविडनंतर तर खूपच बदललेला आहे बरोबर कारण कोविडनंतर खरंच लोकांना कळलं की संस्कार जपले पाहिजेत संस्कृती जपली पाहिजे आणि निसर्गोपचार आयुर्वेद हाच आपल्या भारत देशाचा ना हाच केला पाहिजे तर त्यातून हल्ली बघितलं तर माझ्या इथं आला तर अजून गर्दी वाढली खूप पूर्वी जी होती म्हणजे पूर्वी माझ्या इथं चारशे पाचशे सहाशे लोकांपर्यंत म्हणजे सहाशेपर्यंत असे हो। डेली एका युनिटला एवढे लोक यायचे एवढे पेशंट यायचे आता बघितलं तर हजारात येतात आम्हालाच ते भेटायला वेळ द्यायला होत नाही म्हणून आम्ही कमी कमी घेतो म्हणून तर आम्ही आता बरीच युनिट सुरू केलेले आहेत म्हणजे आता औरंगाबादला आहे इथं वाशी नवी मुंबई वाशीमध्ये आहे कल्याणला आहे त्याच्यानंतर म अहमदनगरला आहे त्याच्यानंतर कोल्हापूरला आहे मुंबईला आपल्या पुण्याला आहे असं बरेच आम्ही पण विस्तार केला की ज्या ज्या भागातल्या लोकांनी त्या, त्या त्या भागात जाऊन तिथं तिथं त्यांनी उपचार घ्यावेत उपचार सगळीकडं सारखेच आहेत औषधं आम्ही तयार केलेली जी आहेत ती तीच आहेत फक्त कसं झालं आहे की ते मला भेटावं लोकांना असं हो। वाटतंय भेटायला हरकत नाही मोठ्या संख्येनं भेटू आपण पण काय करू की राहू दे मोठं काम करायचं पण छोटं असू दे पण चांगलं काम करू हे माझं नक्की राहील त्याच्या पाठीमागचं आणि त्या विचारातून आमच्या विचारातून म्हणजे आम्ही जे काय ह्या औषधांमध्ये घाटलेलं आहे आमच्या ह्याच्यात तर वनस्पती आहेतच आहेत म्हणजे ज्या प्रामाणिकपणा सगळ्यात जास्त आम्ही त्यात मिक्स केलेलं आहे आमच्या औषधांनी जे गुण येतो बरेच लोक औषध नेतात आणि बरे होतात आज हजारो लोक आहेत औषधं नेऊन बरी झाली पण ते बरे होण्याच्या पाठीमागचं कारण आहे की पहिला गोष्ट आम्ही त्याच्यात आमचा प्रामाणिकपणा दुसरी गोष्ट आमचे विचार म्हणजे कसं असतं आईच्या हातची भाकरी आणि घरी एखादी स्वयंपाक करायला असलेल्या बाईच्या हातची भाकरी हे आपण जेवताना पडदेशी ओळखतो आईनं केली की त्या बाईनं केले किचन तेच आहे सगळं म्हणजे पद्धती पण तेच आहेत तेच पीठ आहे तेच पाणी आहे सगळं तेच आहे पण असं तुकडा मोडल्याबरोबर किंबहुना बघितल्याबरोबर कळतं की आईनं केली आहे का त्या स्वयंपाक करणाऱ्या बाईनं भाकरी केली आहे तर आम्ही आईहून काम करतो आईहून काम करतो आणि आईहून आम्हाला आम्हाला म्हणजे परमेश्वरांनी हे दिलेलं काम आहे हे जे काम आज मला दिलेलं आहे की प्रत्येकानं प्रत्येकाला काम दिले परमेश्वरांना ते प्रत्येकानं आज ते काम जे दिलंय ते प्रामाणिकपणे जो करतो त्याला परमेश्वर काय कमी करत आहे सगळ्याच गोष्टी पैशात मोजून चालत नाही म्हणून आमची जे मेडिसिन्स आहेत ते एकदम मी आज खात्रीशीर म्हणजे छातपी ठोकपणे सांगू शकतो की ते सगळेच्या सगळे आम्ही प्रामाणिकपणे तयार केले आहेत तर त्यात कुठल्याही प्रकारची तडजोड केलेली नाही आणि म्हणून ते घेतल्यानंतर लोकांना त्याचा गुण हा येतोच येतो आणि तो यायसाठीच आम्ही करतोय आम्हाला असं वाटतंय ना की म्हणजे साधं साधं बघा की आपण गाडो जरी एकदा एखाद्या एक एक खड्ड्यात पडलं ना तर परत तिथं जात नाही ती बाजूने जातं कारण त्याला माहितीये घेत आहे पण आम्ही काय करतो माणूस असा झालाय की आता रोज खड्ड्यात पडतो रोज बीपीची गोळी रोज शुगरची गोळी ते परत परत त्या खड्ड्यात पडू नये त्यांना बाजूने जावं म्हणून आम्ही ह्या औषधांना कायम स्वरूप त्यातनं बरंच व्हायला पाहिजे तो खड्डाच मुजवून टाकायचं मग त्याच्यावर गेला तरी काय हरकत नाही अशाच पद्धतीने हे निसर्ग उपचार घेतल्यानंतर कशा पद्धतीने रुग्णांना एक नवीन आयुष्य मिळतं जीवनदान मिळतं असा एक पुन्हा रुग्णांचा अनुभव आपण ऐकूयात मी संतोष जगन्नाथ साळुंखे राहणार बामणी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर इथून आलोय आज डॉक्टर स्वागतजी तोडकर यांच्या रुग्णालयामध्ये त्याचं कारण असं आहे पाठीमाग चार वर्षापूर्वी मी गाडीवरून पडलो होतो त्यावेळेला एक दावा पाय दुखत होता आणि बाहेर भरपूर दवाखाने केले परंतु त्याचा काही रिझल्ट मिळाला नाही असाच एका मित्राकडून डॉक्टर साहेबांच्या दवाखान्याचा सा नंबर मिळाला त्या नंबरवर कॉल केल्यावर त्यांनी सांगितलं की तुम्ही पंधरा दिवस सकाळी उठल्यावर एक लसणाची पाकळी खा पंधरा दिवसानंतर जर तुमचा पाय दुखायला लागला तर मी कोल्हापुरावरून अँब्युलन्स पाठवतो तुम्ही कसलाही खर्च भरायचा नाही सगळा खर्च माझा मी करेल त्यावेळेपासून माझा पाय दुखायचा पूर्णपणे थांबलेला म्हणून मी आज काही कामानिमित्त कोल्हापूरला आल्यावर सरांना भेटायला सरांनी जे नवीन ओपीडी चालू केली तिथे भेटायला आम्ही तर निसर्गोपचारानंतर कसं आयुष्य बदल हे सांगणारा अनुभव आता आपण रुग्णाचा ऐकला तर अशाच पद्धतीने तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्रामध्ये तुम्ही प्रत्यक्ष भेट द्या याशिवाय घरगुती तुम्ही हे निसर्गोपचार कसे करू शकता हे सुद्धा जाणून घ्यायचं असेल तर तोडकर संजीवनी यांचंच जे युट्यूब चॅनल आहे इन्स्टा पेज आहे फेसबुक पेज आहे या सगळ्याला लाईक करा नक्कीच त्यांच्याशी सोशल माध्यमातून सुद्धा जोडून राहा तुमचंही अशाच पद्धतीने आयुष्य बदलला मदत होईल खरंच तर इथे आल्या इतकं छान मार्गदर्शन केलं मनापासून धन्यवाद थँक्यू